पनवेलमधील खान्ना कॉलनी येथील आदिवासी कल्याण विभागाच्या वसतिगृहामध्ये अनधिकृतपणे राहणारा विद्यार्थी नेता सुनील तोटावड याच्या अकालपट्टीसाठी आदिवासी संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी गृहपाल यांना घेराव घातला, त्यामुळे येथे तणाव निर्माण झाले होते. खांदेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी श्री शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी येत्या सोमवारी पेन प्रकल्प अधिकारी निर्णय घेणार आहेत. पनवेलमधील आदिवासी विद्यार्थी वसतिगृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आदिवासी विभाग प्रशासनाच्या गैरकारभारामुळे अनधिकृतरित्या वसतिगृहांमध्ये माजी विद्यार्थी राहत आहेत. अभाविपने वारंवार आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आणि संरक्षणासाठी आवाज उठवला आहे. आदिवासी विकास कातकरी संघटना यांनी पेन प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सुनील तोतावड या विद्यार्थी नेत्याच्या अनधिकृतपणे वसतिगृहात राहण्याबाबत तक्रार केली होती. मात्र तोतावड खांदा कॉलनी येथील वसतिगृहात बेकायदा राहत असल्यामुळे अभाविपचे मयुरेश नेतकर, राज साष्टे, तेजस जाधव, अमोघ आरलेकर, अभिलाष राजपूत, सह्याद्री आदिवासी प्रतिष्ठानचे निलेश पांचाळे, विवेक माळवी, सुनील भांगडे, आदिवासी विचार मंचाचे सुधीर साबळे, भाऊसाहेब गंभीरे, अरुण रावते, तसेच आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना ठाणे, आदिवासी ठाकर ठाकूर संघटना, आदिवासी राघोजी भांगरे प्रतिष्ठान शहापूर यांच्या पदाधिकाऱ्यांनी वसतिगृह गृहपाल यांना जाब विचारला. खांदा कॉलनी पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवत या प्रकरणी योग्य तो निर्णय घ्यावा असे ठरले आहे. या प्रकरणी प्रकल्प अधिकारी कोणती भूमिका घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. प्रकल्प ऑफिसला रितसर तक्रार केलेली होती आदिम कातकरी संघटना, उत्सव समिती आणि ज्या आमच्या संघटना आहेत आदिवासी संघटना, त्यांनी रितसर पाठपुरावा करून तिकडनं पीओकडनं लेटर आणलेलं होतं की त्याचं प्रवेश रद्द करण्यात यावा. तर त्या पद्धतीने त्याचा प्रवेश रद्द करण्यात आलेला आहे. पण आपली मागणी होती की आपल्या विद्यार्थ्यांना तो दमदाटी करत आहे तर त्याचा सामान आणि त्याचं अस्तित्व दिसून नको आहे. त्याच्यानंतर एक मागणी होती की त्याने योजना घेतलेली होती तर ती जमा केलेली आहे, त्याचं काय साहित्य होतं ते, आणि तो मनेरवारलू या जातीचा आहे. आपण जो बोगस आदिवासी म्हणून त्याचा उल्लेख करतो, मनेरवार आहे पण त्याने लू जोडला आहे असं आपण जे सांगतो आहे, तर त्याची चौकशी चालू आहे. आता त्याचाही पाठपुरावा घ्यावा लागेल, कारण मला वाटतं आम्ही RTI तर्फे टाकलेलं होतं तर आम्हाला उत्तर आलं, पण PO कडे अजूनही उत्तर आलेलं नाही. तर असा संशय येतो की त्यांनी पाठवलंय की नाही पाठवलंय हा प्रश्न निर्माण होतो.